नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथी, विषय परिसर अभ्यास, भाग एक, पाठ तिसरा, साठवण पाण्याची। या पाठाचा आज आपण स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न पहिला, थोडक्यात उत्तरे द्या। पाणी कशासाठी साठवायचे? उत्तर, पाणी ही नैसर्गिक संपत्ती आहे। पाण्याचा मानवासह सर्व सजीव वापर करतात। आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते व आपल्याकडे पाऊस केवळ 3 ते 4 महिनेच असतो। पाणी साठवून न ठेवल्यास आपल्याला पुरेसे पाणी मिळणार नाही, म्हणून पाणी साठवायचे। पुढील प्रश्न, पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत? उत्तर, पारंपरिक पद्धतीत घरात म्हणजेच वाड्याबाहेरील अंगणात कमी घेराचे आड खणले जात असत। या आडांना वर्षभर पाणी असे। आडात पोहरा टाकून त्यातून पिण्यासाठी पाणी काढले जात असे। अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत। पुढील प्रश्न, धरण कशावर बांधतात? उत्तर, धरण नदीवर बांधतात। पुढील प्रश्न, पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी? उत्तर, आंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे, माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे, घरातील किंवा शाळेतील एखादा नळ, बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे। पुढील प्रश्न, पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय? उत्तर, पाण्याची गुणवत्ता दर्जा घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय। सांडपाणी, कारखान्यातील सांडपाणी, टाकाऊ व दूषित पदार्थ पाण्यात मिसळले गेल्यास पाण्याचे प्रदूषण होते। पुढील प्रश्न, पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल? याचा विचार करा, त्यासाठी काय करता येईल ते सुचवा। उत्तर, पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी पुढील उपाय सुचवता येतील। घरातील मोठी भांडी पाण्याने भरून ठेवणे व साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने वापर करणे। परिसरात हौद, विहीर, तलाव, विंधन विहीर बांधणे। पुढील प्रश्न, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात? उत्तर, पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मी पुढील सवयी स्वतःला लावून घेईन। आंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी न करणे, माठात पिंपात पाणी भरताना ते खाली सांडणार नाही याची काळजी घेणे, घरातील किंवा शाळेतील एखादा नळ, बादली किंवा माठ गळत असल्यास त्याविषयीची माहिती ताबडतोब पालकांना किंवा शिक्षकांना देणे। मुलांनो, या ठिकाणी स्वाध्याय संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझा चॅनल सबस्क्राईब करा। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।